नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एका नवीन अशा रोमॅन्टिक व्हिडिओमध्ये। तर मग चला आजच्या या कॉलेजच्या प्रेमाच्या कथेला सुरुवात करूयात। एक्सक्यूज मी, जरा मला मदत करता का? एका मुलीचा गोड आवाज आला तसा मी तिच्याकडे पाहिलं आणि मला 420 व्होल्टचा धक्काच बसला। एक सुंदर कॉलेज कन्या बोलत होती। मी इकडे तिकडे पाहिलं पण माझ्या आजूबाजूला कोणीच नव्हतं, म्हणजे ती माझ्याशीच बोलत होती हे माझ्या लक्षात आलं। ती तरुणी अतिशय सुंदर होती। एक सुंदर नखरा तिच्या चेहऱ्यावर आणि शरीरावर दिसत होता। तिचा रंग गोरा गोरा होता, चेहरा गुलाबी होता, ओठ सुद्धा गुलाबी रंगवलेले होते। केसांच्या बटा तिचा संपूर्ण चेहरा झाकत होत्या आणि वारंवार ती त्या केसांच्या बटांना आपल्या हातानं मागे सारत होती, मानेला सुंदर झटका देत होती। काळ्या शहार डोळ्यात एक मोहकता होती आणि तिच्या कमानदार गुहयातून तिचे नजरेचे तीर ती फेकत होती। तिनं पांढरा पंजाबी कुर्ता घातला होता, तिची ओढणी खाली पडलेली होती आणि खाली तिनं लाल रंगाची सलवार घातली होती। सुंदर बांधा आणि गोरा गोरा खांदा, तिच्या खांद्यावर फाटलेल्या कुर्त्यातून तो खांदा बाहेर डोकावत होता, त्यातून तिचं सौंदर्य डोकावत होतं। काय म्हणालात? मी तिचं सौंदर्य पाहत एवढंच बोलू शकलो, प्लीज जरा मला मदत करता का? तिनं आपल्या ओठांचा चंबू करत मला विचारलं। तिचं बोलणं ऐकून मी खूप खुश झालो। एका पुरुषाला आणखी काय हवं असतं, तेच मलाही हवं होतं। कोणतीही सुंदर मुलगी आपल्याला भेटावी, तिनं आपल्या भोवती फिरावं आणि तिच्या भोवती आपण फिरावं, ती आपल्यासाठी वेळी व्हावी आणि आपण तिच्यासाठी वेळ व्हावं। कॉलेजमध्ये एखादी कॉलेज कन्या सोबत असावी ही प्रत्येक पुरुषाच्या मनात एक अतृप्त इच्छा असते, तशी ती माझ्याही मनात होतीच। पण आतापर्यंत अशी कोणी मुलगी भेटलीच नव्हती। कोणी मुलगी भेटली होती, कोण माझ्याकडे लक्ष देणार होतं? कुणीच नाही। कारण सर्वांना एकतर चेहऱ्याची चमक हवी असते, नाही तर पैशांची धमक हवी असते। माझ्यासारख्या सामान्य तरुणाकडं कुठलीही तरुणी आकर्षित होणार होती का? नाही। ना गोरा रंग, ना सुंदर चेहरा, ना पैसे। मी आपली आशा करत जगत होतो, कहीं तो मिलेगा, कभी तो मिलेगा, आज नहीं तो कल ड्रीम गर्ल जरूर मिलेगी। पण एक दुःख मात्र व्हायचं, कितीतरी सुंदर मुली एखाद्या काळ्या कुळकुळीत मुलासोबत फिरताना दिसायच्या। त्या एकासोबत कधी मेनका तर कधी रंभा दिसायच्या आणि ते पाहून जीवाचा जळून कोळसा व्हायचा। मला वाटायचं मागच्या जन्मात मी कोणतं पाप केलं होतं कोण जाणे। एकही मुलगी माझ्याकडे पाहत नाही की बोलत नाही की भाव देत नाही, आपल्यावर फिदा होत नाही। त्या काळ्यानं असं कोणतं पुण्य केलं असावं की तो मुलींच्या मागे फिरत नाही पण मुली स्वतःहून त्याच्या मागे फिरतात। त्या देवाच्या लेखनिकानं पाप पुण्याच्या हिशोबात काहीतरी नक्कीच चूक केलेली असणार, नाहीतर त्यानं लाच खाऊन काहीतरी गडबड केली असणार। माझ्या वाट्याचं पुण्य त्याला दिलं असेल, पण काहीतरी पुण्य अजून जमा असावं असं मला वाटायचं, कारण ही सुंदरी माझ्याशी बोलत होती। माझ्या जन्मात कुणीतरी सुंदर मुलगी माझ्याशी बोलत होती आणि तेही अहो जाऊच्या शब्दात। कितीतरी जीवाला सुखावणारा हा क्षण होता। मी त्यात अक्षरशः पोहत होतो आणि त्यात हरवून गेलो होतो। अहो मला मदत करताना तिच्या लाडीक आवाजानं मी पुन्हा भानावर आलो, नाही तर तिच्या गोड बोलण्यानं, गोड सौंदर्यानं माझ्यावर भानामतीच केली होती। करतो की मदत, सांगा काय करू? तशी ती गोड हसली आणि मला वाटलं ती फसली। मी या कॉलेजमध्ये नवीनच आहे, माझा कॉलेजचा पहिलाच दिवस आहे। कॉलेजचं ऑफिस कुठे आहे ते सांगता का? मला ॲडमिशन घ्यायचं आहे। माझाही कॉलेजचा पहिलाच दिवस आहे, पण मी तिच्या आधी ॲडमिशन घेतलं होतं म्हणून मी तिचा सिनियर होतो आणि ऑफिस कुठं आहे हे मला माहीत होतं। मी स्वतःला खूप भाग्यवान समजत होतो की कॉलेजच्या पहिल्याच दिवशी ही कॉलेज कन्या म्हणू की अप्सरा म्हणू मला ती भेटली, माझ्याशी बोलत होती आणि महत्त्वाचं म्हणजे माझी मदत मागत होती। माझ्यात अनेक हत्तींचं बळ आलं होतं आणि माझ्या शरीरात भयंकर उत्साह संचारला होता। मी तिला ऑफिसमध्ये घेऊन गेलो, तिथल्या कारकुनाला सांगितलं ह्या मॅडमना ॲडमिशन घ्यायचं आहे, जरा मदत कराल का? तिच्या वतीने मीच बोललो, तशी ती माझ्याकडे पाहतच राहिली। तिच्याकडे पाहत त्यानं तिला प्रवेशाचा फॉर्म दिला। त्याचं तिच्याकडे पाहणं मला खटकलं, तसं मी त्याला हटकलं, प्रवेश फॉर्मसोबत काय लावावं लागेल का? त्याची नजर तिच्यावरून सटकून माझ्यावर आली। आता त्याचा राग मला दिसत होता। जरा फॉर्म भरून देता का? तिनं मला विनंती केली। हे सांगताना तिनं असं पाहिलं की मी पुरता घायाळ झालो। मी लगेच पेन काढून फॉर्म भरायला सुरुवात केली। पहिलाच कॉलम नावाचा होता, मला खूप आनंद झाला। चला तिचं नाव तरी कळेल। प्रत्येक पुरुषाची आंतरिक इच्छा असते की एखादी सुंदरी दिसली की त्याच्या मनाला प्रश्न पडतो हिचं नाव तरी काय असेल।
तिचं नाव कळण्यासाठी तो फार धडपड करतो आणि कदाचित तिचं सौंदर्य तो तिच्या नावात शोधत असावा किंवा तिचं नाव आपल्या नावाशी जोडण्याचा प्रयत्न करत असावा। ती काहीही असो, मला तिचं नाव सहजरित्या कळणार होतं। नाही, नाव काय म्हणालात आपलं? तिनं आश्चर्यानं विचारलं। माझं नाव, मी मनात म्हटलं, पण माझं नाव लिहू? या सौंदर्यावरती आपलं काही सांगत नाही। तिला हा प्रश्न पडला असेल की कसं सांगावं आपलं नाव याला, पण ती म्हणाली, मधुरा। मधुरा नावासारखीच मधुर होती। माझ्या मनात ती भरली होती। इतकी सुंदर मुलगी माझ्यासोबत आहे, मला माझ्याच भाग्याचा हेवा वाटत होता। तिनं संपूर्ण नाव सांगितलं। सर्व माहिती मी फॉर्ममध्ये भरली, तोपर्यंत ती बाकीच्यांशी गप्पा मारत होती। तिच्या तोंडाची हालचाल चालू होती, एकतर ती बोलत होती आणि ती काहीतरी खातही होती, त्यामुळे तिच्या त्या गुलाबी ओठांची मादक हालचाल होत होती। माझं हृदय जोर जोरात धडधडत होतं, कधी ते छातीच्या पिंजऱ्यातून बाहेर पडतं असं मला झालं होतं। झाला माझा फॉर्म भरून, मी अगदी नम्रपणे होऊन तिच्याशी बोललो, दे ना मग त्या क्लार्कला। मी पुढे जाऊन तो फॉर्म त्या ऑफिसमधल्या क्लार्कला दिला। तशी त्यानं फी मागितली। मी तिच्याकडे पाहिलं, ती बेफिकीरपणे उभी होती। माझ्या मनाला तिचे फीचे पैसे मागणं जड गेलं। मग मी कॅन्टीनचे पैसे तिची फी भरण्यासाठी वापरले। मी फी भरलेली पावती तिला दिली, पण तिनं पैशांबद्दल चकार शब्दही काढला नाही। मीही काही बोललो नाही। पुरुषानं सुंदर मुलीला पाहिलं की तो कसलाही विचार करत नाही, तिच्यासाठी तो काहीही करायला तयार होतो। माझंही अगदी तसंच झालं। मी तिला ऑफिसमध्ये घेऊन गेलो, फॉर्मही मीच भरला, तिची फीसुद्धा मीच भरली। ती माझ्याशी बोलत होती, मला तिच्यात काबिल समजत होती। हे माझ्यासाठी खूप होतं, आणि एका मुलीला आपण खर्च केलेल्या पैशांबद्दल विचारावं हे पुरुषी इगोच्या विरुद्ध होतं। माझी क्षमता नसताना मी हे पैसे खर्च केले होते आणि गप्प बसलो। मी गप्प बसलेला पाहून तीच मला म्हणाली, चला आपलं काम झालं, आता जाऊया कॅन्टीनला। असं बोलून ती ऑफिस बाहेर निघून आली आणि मी तिच्या पाठीमागे आलो। कशासाठी? मी बावळट चेहरा करून तिला विचारलं। तशी ती कास फुटावी तशी खळखळ हसली। अरे कॅन्टीनला कशाला जायचं असतं, काहीतरी खाऊया, मला जाम भूक लागली। मी पॅन्टच्या खिशात हात घालून बोटांनी पैसे मोजत होतो। मला आधीच धास्ती भरली होती, ही बाया तिथं काहीही खाईन आणि उठून निघून जाईल, बिल तर मलाच भरावं लागेल, असा विचार माझ्या मनात आला आणि तो विचार खरा ठरला। मी सोबत टंच पोरी असताना देवाचा धावा करत होतो, देवा हिला सुबुद्धी दे, जास्त महाग पदार्थ न मागवण्याची बुद्धी दे। माझ्या खिशात मोजकेत पैसे शिल्लक राहिले होते, तेवढ्यावर तिचं भागलं तर बरं, नाहीतर मला कॅन्टीनची भांडी घासावी लागतील। त्या विचारानं मलाही घाम फुटला, पण देव माझ्या पाठीशी नव्हता। त्यानं तिला काही सुबुद्धी दिली नाही आणि त्यानं माझीच परीक्षा घ्यायची ठरवली, नाहीतर माझ्या कर्माची फळं मलाच भोगायला त्याने अक्कल दिली नसती का? मी शहाणपणा केला होता ना, तिनं फक्त ऑफिस कुठं आहे हेच विचारलं होतं, पण तिच्याकडे पाहून मी तिच्यासोबत गेलो काय, इम्प्रेशन मारण्यासाठी ऑफिसमध्ये हुशारी केली काय, आणि बस आता तीच हुशारी माझ्या अंगाशी आली होती। कॅन्टीनमध्ये जरा खुर्चीवर विसावलो होतो, समोर मांजरा असलेला उंदीर चपापून पाहत होता, तशी माझी अवस्था झाली। अरे जरा पिझ्झा तरी मागव, नुसता बसून काय राहिलास? मी कॅन्टीनमधील इतर मुलांकडे पाहिलं आणि तसाच उठून काउंटरवर पैसे भरून ऑर्डर दिली। मी पिझ्झा कधीच खाल्ला नव्हता आणि त्याची किंमतही माहीत नव्हती, पण तिथे पिझ्झा कितीचा आहे हे विचारणं म्हणजे आपल्या इज्जतीचा पंचनामा करण्यासारखं आहे हे माझ्या लक्षात आलं। तिच्यासाठी पिझ्झाची ऑर्डर देऊन तिच्यासमोर मी येऊन बसलो। तिच्याकडे चोरट्या नजरेनं पाहत होतो। न जाणो या महामायेच्या मनात काय होईल आणि काय ऑर्डर करायला लावेल, ही भीतीच माझ्या मनात होती। कॅन्टीनच्या पोरानं पिझ्झा आणला तशी ती म्हणाली, काय रे तू नाही खाणार का, एकच पिझ्झा मागवलास? तो पिझ्झा पाहून माझ्या मनातल्या भीतीचा उंदीर आता पोटात उड्या मारत होता, पण पैशाचा सवाल होता। मी कसं तरी तोंड केलं आणि म्हटलं, नाही मी पोटभर जेवून आलो आहे आणि तसंही माझा उपवास असल्यानं मी एकच वेळ जेवतो। मग ती गपागप पिझ्झा खायला लागली। मी तिचं सौंदर्य पाहण्याऐवजी तिच्या खाण्याची कृती पाहत राहिलो। त्यानंतर चहाऐवजी महाग कॉफीची ऑर्डर तिनं द्यायला लावली। मी ते काम इमाने इतबारे केलं, तिनं एकटीनं मस्त कॉफी एन्जॉय केली, मी तिच्या खाण्यापिण्याची पद्धत एन्जॉय करत होतो। माझं मन आणि खिसा दोघेही रडत होते। त्यानंतर हा किस्सा असाच सुरू राहिला, तिनं मस्त खायचं आणि मी पैसे भरायचे। त्यानंतर मी तिच्या प्रेमातच पडलो होतो। तिच्यासाठी मी जास्त मेहनत करायला लागलो, मुलांच्या शिकवण्या घ्यायला लागलो, त्यातून येणारा पैसा मी तिच्यावर खर्च करायला लागलो। खूप काटकसर करून मी एक जुनी बाईक विकत घेतली,
त्या बाईकवर बसून मी तिला तिची इच्छा असेल तिथं फिरवत होतो। आधी तिची कामं कर, तिची ओझी उचल, कधी तिला मदत कर, कधी तिला कॅन्टीनमध्ये नेऊन खाऊ घाल, अशी माझी तिच्यासाठी प्रणयधारणा सुरू झाली। साधारण एक वर्षानंतर असं घडलं की खाडकन माझे डोळे उघडले आणि लक्षात आलं की आपण समजत होतो तशा मुली आता राहिल्या नाहीत। स्त्री ही पुरुषांची कमजोरी आहे हे त्यांच्या लक्षात आलं आहे आणि म्हणूनच आपल्या जन्मजात गुणांचा उपयोग करून त्या पुरुषांना बनवून आपला फायदा करून घेतात। त्यांच्याकडं नजरेचं अस्त्र आहे, तिच्या फक्त नजरेनं घायल होणारे पुरुष आहेत। तिचं बोलणं हे महान अस्त्र आहे, तिच्या गोड बोलण्यावर अनेक जण फसतात। सुंदर चेहरा आणि त्या चेहऱ्यावरील प्रत्येक घटक हे महत्त्वाची अस्त्र आहेत। चेहऱ्यावर साधा काळा तीळ दिसला तरी वेडे होणारे पुरुष, मग ते गुलाबी ओठ, ते चाफेकळीसारखं नाक आणि कमानदार भोया यांच्या दर्शनानं माणूस घायाळ होतोच। आपले शरीर आणि त्या सुंदर हालचाली आणि त्या सुंदर आदा यानं माणसाला स्वतःचं भान राहत नाही। इतकं मी का बोलत आहे तर ती कॉलेज कन्या, तिच्यासाठी मी काय केलं नाही, तिची सर्व कामं केली, तिचा मित्र झालो, तिच्यासाठी बँक झालो, तिच्यासाठी ड्रायव्हर झालो, हमाल झालो आणि तिचा वेटरही झालो। मी तिच्या प्रेमात पडलो पण ती मात्र निश्चल होती, ती आपला फायदा करून घेत होती। ती साधी सुधी कॉलेज कन्या नव्हती तर अत्यंत हुशार अशी कॉलेज कन्या होती। ती प्रत्येक वेळी आपलं काम साध्य करत होती आणि मी वेड्यासारखा तिच्या मागे फिरत होतो। पण त्या दिवसाच्या घटनेनं मला शहाणं केलं। त्या दिवशी ती माझ्यासोबत बाईकवर कॉलेजला येत होती। माझी बाईक जुनी होती, ती रस्त्यातच बंद पडली। तिला सुरू करता करता माझा दम निघाला पण ती काही सुरू झाली नाही। कदाचित त्या बाईकला मला वेगळा अनुभव करून द्यायचा असावा, मला शहाणं करायचं असावं, या हेतूनं ती रुसून बसली असावी। नंतर मला वाटलं मी मदतीसाठी इकडे तिकडे पाहत होतो पण कुणाचीही मदत तिथं होत नव्हती। ती मला घामाघूम झालेला पाहून आणि बाईक सुरू होत नाही हे पाहून वैतागली, इफेक्ट तुझी खटारा कचऱ्यात कुंडीत। तिला कॉलेजच्या एका मुलाची सुंदर कार येताना दिसली, ती झटकन पुढे गेली, त्याला हात केला आणि त्याच्या गाडीत मला कायमचा बाय बाय करून निघून गेली। मी उन्हात आणि मनात जळत फक्त तिच्याकडे पाहत राहिलो आणि मला भरपूर पैसा नाश केल्यानंतर हे कळलं की या कॉलेज कन्या आता खूपच धूर्त झाल्यात। पटकन कोणा मुलाच्या ताब्यात जात नाहीत, आपला स्वार्थ आणि आपलं काम आपल्या सुंदर आदेनं करवून घेतात हे मी समजलो। म्हणून सांगतो मी फसलो, तुम्ही फसू नका मित्रांनो। तर मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा आणि जर आवडला असेल तर आपल्या जवळच्या मित्रांसोबत शेअर करायला विसरू नका। धन्यवाद।